मला वाटतं मूवी सैराटला कशी त्या गाण्यावर जाऊन खाली नाचायचे, मला या मूवी मध्ये वाटतं जसं मूवी संपेल ना एकच आवाज जसं स्टेडियम मध्ये येतो ना तुझे म्हणतोस ते कदाचित खरंही होऊ शकतं, कारण का त्याचे असंख्य चाहते आणि खूप लॉयल फॅन बेस आहे त्याचा. आजही तो मुंबई इंडियन्सचा मेंटर असतो आणि जेव्हा जेव्हा तो स्क्रीन वरती दिसतो तेव्हा सचिन सचिन. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव संतोष माने, पी रिएक्ट्स मध्ये तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहे माझा मित्र अभिराज शिंदे आणि आमची गेस्ट नाही ती फ्रेंडच आहे चैताली पडवळ. सो अभी बोल, आज आपण ज्या मूवीचा ट्रेलर रिएक्ट करणार आहे ती एका लेजंडची आहे. सो तू लेजंड साधा सुद्धा नाहीये, अच्छा क्रिकेट मधला लेजंड आहे. क्रिकेट मधला लेजंड, तुला क्रिकेट मधला देवाबद्दल बोलतात. तू कधी वानखेडे स्टेडियमला गेलास ना तिथे मॅच बघायला, एकदा तरी हा आवाज येतो सचिन. सो आज आपण सचिनचा जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाचा ट्रेलर बघणार आहोत. त्याचं नाव काय? सचिनच आहे ना? हो सचिन. सो सचिनचा सचिन सिनेमा बघतोय आम्ही आणि सिनेमाचा ट्रेलर बघणार आहोत आम्ही आणि आम्ही ऑलरेडी खूप एक्सायटेड आहोत. आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच असेल, बघा बघा. काम करूया आपण, डायरेक्ट ट्रेलर बघूया. काय म्हणतो संतोष? वहीं से सफर मेरा शुरू हुआ. एक दिन मुझे भी वर्ल्ड कप हाथ में पकड़ना था. नाम क्या बोला अपने भाई का? फर्स्ट टाइम क्रिकेट पहले था हम सब बाद में, और ये हम सब ने एक्सेप्ट कर लिया था. जब भी टीम अच्छा नहीं खेलती थी तो वो इतना परेशान होता था कि रात को सो भी नहीं पाता था. इस बात के काफी सबूत है कि मैच फिक्सिंग हुई थी. ये इंडियन क्रिकेट का सबसे बुरा वक्त था. हर खिलाड़ी को निराशा के बाद अपने पैरों पे खड़े होकर लड़ना जरूरी होता है. मैं अब सचिन का ऑफिशियल फैन. I will tell people, you know, when Sachin comes into bat, मुझे बता देना. क्रिकेट खेलना मेरे लिए मंदिर जाने की तरह था. सचिन द अबिलियन ड्रीम्सचा आम्ही ट्रेलर बघितलाय. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत आणि आम्हाला भरपूर काही बोलायचं, पण आम्ही चैताली पासून सुरू करूया. चैताली, कसं वाटलं ट्रेलर? खूप भारी, मस्त. त्यांचं स्ट्रगल दाखवलंय, त्यांचं जे काही ड्रीम त्यांनी कसं कम्प्लीट केलं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, कशी होती, त्यांचं जे काही आहे त्यांनी खूप छान पद्धतीने ते मांडलंय. खूप अतिशय मला पाहायला हा मूव्ही पाहायला फार आवडेल. अभी हा ट्रेलर सचिननेच इंट्रोड्यूस केला असं वाटतं. तुम्हाला कदाचित गोष्ट ही माहित नसेल, ही जी पर्टिक्युलर फिल्म आहे ती रेग्युलर बॉलिवूड फिल्म सारखी नाही आहे. जसं आपण ट्रेलर बघताना आपल्याला कळलं की मध्ये मध्ये सचिनचा स्वतः ऍक्च्युली थ्रू आउट द ट्रेलर त्याचा स्वतःचा आवाज पण आहे आणि मध्ये मध्ये तो दिसतोय पण आणि काही खरे इन्सिडेंटचे फुटेज फुटेज. सो एकंदरीतच ह्या सिनेमाच्या प्रकाराला डॉक्यू ड्रामा म्हणतात की एक्झॅक्टली डॉक्युमेंटरी पण नाहीये किंवा फक्त ड्रामा पण नाहीये, दोघांचं कॉम्बिनेशन. कारण वेगवेगळे कॅरेक्टर्स येत आहेत जे सचिनचं कॅरेक्टर प्ले करतात. यंग सचिन आहे, त्यानंतर एक वेगवेगळे
स्टेजेस वरती वेगवेगळ्या ऍक्टरने ते कॅरेक्टर प्ले केलं. सिमिलरली सचिन ऍज अ स्वतः पण भरपूर काही इन्सिडेंट नरेट करणार आहे. सो हे काहीतरी नवीन आहे आपल्या ऑडियन्स साठी आणि आपल्याला बघायला खूप भारी मजा येणार. धोनी पण येऊन गेला, धोनी धोनीने त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. सो सचिन बद्दल बोलायचं झालं तर ते खूपच कमी होती. अंजली तेंडुलकर आहे, सारा, अर्जुन, पूर्ण एकत्रित इंट्रोड्यूस केलेलं आहे. मजा येणार आहे मूवी बघायला, अगदीच मजा येणार आहे. मी मगाशी तेच म्हणत होतो की सचिन बद्दल बोलायला खूप आहे पण ते या ट्रेलर रिएक्शनच्या व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं नाहीये. त्यासाठी आपण 26 मेला जो सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट येतोय तो आवर्जून बघितला पाहिजे. आम्ही तर बघणार आहोत, आवर्जून बघणार आहोत. सो थँक्यू सो मच तुम्ही या रिएक्शन बघितल्याबद्दल आमच्या सोबत. आय होप तुम्हाला आमचं रिएक्शन आवडलं असेल. रिएक्शन आवडलं असेल तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंटद्वारे पाठवा. राईट, तुम्ही तुमची जी काही मतं आहेत ना ती आम्हाला कमेंटद्वारे पाठवा. ऍट द सेम टाइम तुम्ही मला फीडबॅक पण देऊ शकता. आणि संतोष तुला माहिती आहे का आपल्याकडे एक सबस्क्राईबचं बटन असतं. आता मेजॉरिटी ऑफ तुम्ही लोकांनी ते बटन दाबलं असेल पण जर तुम्ही दाबलं नसेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते बटन इथे आलेलं आहे, त्या बटनावरती क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अभिकडे माहितीये का काय, आम्ही आतापर्यंत पी रिएक्शन जेवढे व्हिडिओज केलेत ना रिएक्शन ते तिकडे सगळे तिकडे. सो ते नक्की बघा. आणि संतोषकडे शॉर्ट फिल्म ची पूर्ण प्लेलिस्ट आहे, तुम्हाला जर आमचे शॉर्ट फिल्म बघायचे असतील तर इथे क्लिक करा. हो चलो, बाय बाय बाय.